वर्षासारखं बळीराजाला जो जगाचा पालनार आहे त्याला इथेच दिवाळी साजरी करायला लागते, किती शर्मेची गोष्ट म्हणावी लागेल। ऐन दिवाळीच्या काळामध्ये रस्त्यावर येऊन बेवर्षासारखं शेतकरी बसतात आणि महाराष्ट्राचे पोलीस त्यांना हुसकावून लावतात, त्यांच्यावर लाठी हल्ला करतात, हीच अतिशय शर्मेची गोष्ट आहे। वास्तविक पाहता ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाची FRP देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे, अन्यथा सरकारनं ते सरकारचे थकबाकीदार आहेत असं समजून त्या साखर कारखान्यांच्यावर जप्तीची कारवाई करून त्यांची मालमत्ता लिलावात विकून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अशी कायद्यात तरतूद असताना इथं कुठेतरी सरकार शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला, सरकार शेतकऱ्यांचे अधिकार द्यायला कमी पडलेला आहे आणि म्हणून ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे आणि साधी चौकशीसुद्धा केली नाही, उलट आंदोलन केल्यानंतर काँग्रेसची बदनामी होते म्हणून जर का पोलीस हुसकावून लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला जर आंदोलन केल्यानंतर तुमच्या आबरूची भीती वाटत असेल तर शेतकऱ्यांचे पैसे थकवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? मुकाट्यानं शेतकऱ्यांचे पैसे टाका, अन्यथा कारखान्यावर हल्लाबोल करून जे हाताला मिळेल ते आमच्या वसुली आमच्या पद्धतीनं आम्ही वसुली करू, त्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं। साहेब, काल जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली, धमकीवजा इशारा देण्यात आले, कारखाना बंद करू, कारखाना जळू, ही भाषा कशी आहे? शिव्याच द्यायच्या तर त्याच्यापेक्षाही घाण शिव्या आम्हाला देता येतात, पण ती आमची संस्कृती नाही आहे। परंतु आपल्या हक्काचं आपल्या घामाचं दाम मागणाऱ्यांना शिवी देतात यावरून अक्कलकोटची संस्कृती कुठल्या थराला गेलेली आहे हे याच्यावरून दिसते। या सगळ्या कारखान्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करायला तयार आहे, पण ज्यांची बिलं थकीत आहेत त्या शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे। साहेब, शेतकरी संघटना एकरकमी FRP साठी आग्रही आहे, परंतु देशाचे नेते शरद पवार हे तुकडा FRP साठी आग्रह धरतात, या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं? जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत एक रकमी FRP द्यावीच लागेल। राज्याचे सहकार मंत्री हे बेकायदेशीरित्या FRP च्या तुकड्याचं समर्थन करतायत, त्यांनी एकतर सरकारमध्ये राहावं सहकार मंत्री म्हणून, नाहीतर मग कारखान्याचे चेअरमन राहावं। जोपर्यंत ते सहकार मंत्री आहेत आणि जोपर्यंत कायद्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत त्यांना एक रकमी FRP मिळवून देण्याचीच भाषा करावी लागेल, अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा आणि घरात बसावं। शरद पवारचं म्हणणं असं आहे की अव्यवहारार्थ कारखान्यासाठी खुद्द पवारांनीच 2011 साली संसदेमध्ये एक रकमी FRP च्या संदर्भातला कायद्यातली दुरुस्ती करून घेतलेली आहे, पण त्यावेळी त्यांनी केलेली दुरुस्ती चुकीची होती का आत्ता आणि गेल्या ही एक रकमी FRP ही आज नाही गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांना मिळते आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील कारखाने सातत्यानं एक रकमी FRP देतात, पवारसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईतल्या गिरण्या जशा बंद पडल्या तशा काही पडल्या नाहीत, उलट आज महाराष्ट्रातला सर्वाधिक दर हा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले कारखाने देत असतात, हे याचंही अध्ययन जरा पवारसाहेबांनी करावं। आता शेतकरी जे आहेत ते संकटात आहेत, असं असताना महाविकास आघाडीच्या सरकारमधील जे मंत्री आहेत सिनियर मंत्री आहेत त्यांना वेगळाच कारभार सध्या दिसतोय, समीर वानखेडेचा प्रकार असेल, या सगळ्या कारभाराकडे महाविकास आघाडीच्या कारभाराकडे कसं बघतो? बिघडलेल्या नटांचे बिघडलेली पोरं गांजा ओढतात काय करतात याच्यावरच सगळी चर्चा आता सध्या चालू आहे, पण इथं महापुरामध्ये बुडालेला शेतकरी, अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेला शेतकरी किंवा ऊसाची बिलं मिळालेली नाहीत म्हणून आंदोलन करणारा शेतकरी याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकीय टोळी युद्ध सुरू झालेलं आहे आणि जसं गुंडांच्या टोळ्या एकमेकावर हल्ले प्रतिहल्ले करतात त्या पद्धतीनं एकमेकाला बघून घेण्याची एकमेकाला अटक करण्याची धाडी टाकण्याची भाषा केली जाते, पण जनतेचे प्रश्न आहेत त्या जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडं आज दोन्ही सरकारांचं लक्ष नाही आहे किंवा जाणीवपूर्वक लक्ष दुसरीकडं वळवलं जातं आहे।
पेट्रोल डिझेलच्या किमती आकाशाला भिडल्या, गॅसच्या किमती आकाशाला भिडल्या, त्याच्या विरोधात खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलायला पाहिजे, परंतु ते भलत्याच कामामध्ये गुंतलेले आहेत. आणि इथं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असताना जे भाजप केंद्रामध्ये सत्तेत आहेत ते सुद्धा काही बोलायला तयार नाही, अशी सगळी परिस्थिती आज सर्वसामान्य माणसाची झालेली आहे. कारण नुकतं आता शाळा कॉलेज सुरू झाले, परंतु विद्यार्थ्यांना फी भरल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. अनेकांना पहिल्या टर्मला परीक्षेला बसून दिलं नाही, पण याकडं ना केंद्रातल्या सरकारचं लक्ष आहे ना राज्यातल्या सरकारचं लक्ष आहे, अशी ही परिस्थिती आहे. हां, एक रकमी एफ आर पी घेतल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही, त्या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत. जे साखर कारखाने एक रकमी एफ आर पी देणार नाहीत ते कारखाने आम्ही चालू होऊच देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये जवळपास 1,00,000 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन असा ठराव केलेला आहे. ते ज्यांनी एक रकमी एफ आर पी दिलेली नाही ते कारखाने आम्ही चालू होऊन देणार नाही. थोडवण्यामुळे शेतकरी तोडवतील, सगळ्यांच्या बाबतीत कुणीही असू दे आणि कुठल्याही पक्षाचा नेता असू दे, काही फरक पडत नाही आपल्याला. ऊसाची एफ आर पी ही त्या साखर कारखान्यामध्ये जी ऊसापासून तयार होणारी साखर आहे त्या साखरेच्या टक्केवारीवर ठरत असते. आणि त्यामुळं काही साखर कारखाने रिकवरी चोरतात, काही कारखाने कमी चोरतात, काही जास्त चोरतात, परत रिकवरीवर परिणाम होणारे वेगवेगळे घटक असतात. त्याच्यामध्ये ऊस ताजा ऊस क्रशिंग झाला तर रिकवरी वाढते, ऊस दोन तीन तीन दिवस वाळून जर का क्रशिंग झाला तर रिकवरी कमी होते, त्याचबरोबर ऊस कवळा असला तर रिकवरी कमी होते, असे अनेक घटक त्याला कारणीभूत ठरत आहेत. आणि त्याचबरोबर जी काही कारखान्याची मशिनरी आहे त्या मशिनरीची कार्यक्षमता कशी आहे याच्यावरही बरंचसं अवलंबून असतं. त्यामुळं एकच ऊस दोन कारखान्याला गेलं तर वेगवेगळी रिकवरी लागणं शक्य आहे, पण याचा अर्थ फार मोठा फरक पडत असेल तर कुठेतरी दालमेक आला आहे असं म्हणावं लागेल. मागच्या 3-4 वर्षामध्ये साखरेला भाव नसल्यामुळं काही प्रमाणामध्ये तशी परिस्थिती होती, परंतु या वर्षी मात्र आम्ही ते सहन करणार नाही. पहिली उचल आम्ही एक रकमी एफ आर पी मागितलेली आहे आणि अंतिम भाव जो आहे तो आर एस एफ म्हणजे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजे ऊसाच्या महसुलातल्या उत्पन्नातला 75% हिस्सा हा शेतकऱ्याचा आहे, ह्या हिशेबाप्रमाणे आम्ही मागणार आहोत. कारण यावर्षी जाहीर केलेली एफ आर पी ही साखरेची किंमत 3100 रुपये गृहीत धरून निश्चित केलेली आहे, पण प्रत्यक्षामध्ये मार्केटमध्ये साखरेला जवळपास 3600 ते 3700 रुपये भाव मिळतो, त्यामुळं रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलामध्ये अजून किमान 300 ते 400 रुपये प्रति टन हे वाढून मिळतात. तीच परिस्थिती इथेनॉलची आहे. परत परिस्थिती आता अशी बदललेली आहे की काही कारखाने ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल करतायत आणि त्यामुळे तिथं रिकवरीचा मुद्दा गौण ठरतो, आणि त्यानंतर मग ते इथेनॉलचं उत्पन्न किती मिळालं ते बघावं लागेल. त्याशिवाय काही कारखाने ऊसाच्या रसामध्ये म्हणजे मोलॅसिसमध्ये जास्त साखर सोडून बी हेवी मोलॅसिसचं उत्पादन करतात आणि त्यामुळे रिकवरी 1 ते 2% कमी होते. बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला वेगळा दर आहे, जास्त दर आहे, त्याचा हिशेब करूनसुद्धा आणि जेवढी 1% साखर मोलॅसिसमध्ये सोडली तेवढ्या 1% एफ आर पी रिकवरी वाढीव धरून मग एफ आर पी काउंट करावी असा कायदा असताना काही कारखाने त्याचा अंमलबजावणी करत नाही, म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये रिकवरी कमी दिसते.